निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. उन्हाळ्याची काहिली संपत आली आणि पावसाची चाहूल लागली की शरीराला सुखद जाणीव होऊ लागते. थोड्याच दिवसात पाऊस पडू लागतो आणि निसर्गातला सारा आसमंत डोळ्यांनाही सुखावू लागतो. भकास वाटणारी पठार, उघडे बोडके डोंगर उतार, कोरडे ठक्क पडलेले ओहोळ जिवंत होतात, नाचू लागतात. त्यावर हळूहळू हलका हिरवा शेला पांघरला जातो. तो एकदा गर्द हिरवा झाला की त्यावर नाजूक अशा रानफुलांची नक्षी खुलू लागते आणि नवचैतन्याने आसमंत नाचू लागतो. सोबत फुलांचं आणि कीटकांचं सुंदर सहजीवन डोळ्यासमोर खेळू लागत. ह्या पुष्प उत्सवात अखिल सह्याद्री सामील होतो. सह्याद्रीचा पुष्प उत्सव म्हटल्यावर सध्या सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर केवळ सरत्या पावसाळ्यातील कास पठार असत. हेही तितकंच खरं आहे की कास सारखी एकाच ठिकाणावर एकाच वेळे इतकी रानफुलं इतरत्र पाहायला मिळत नाहीत. पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अनेक ठिकाणी निसर्गाचा हा पुष्प उत्सव सुरू होतो. सह्याद्रीच्या पठारांवर, डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुलं फुलू लागतात. विविध जातीच्या, रंगांच्या, आकारांच्या या फुलांची एक सुंदर चादरच पसरू लागते. काही दिवसापर्यंत आयुष्य असणाऱ्या या फुलांचं एक समृद्ध भांडारच आपल्या पुढे उघडलेलं असतं. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही पुष्पचादर कमी अधिक प्रमाणात हमखास पाहायला मिळतेच. रानफुलांचा आनंद घ्यायचा असेल तर फक्त काश पठारलाच जायला हवं असं काही नाही. शहरापासून अगदी तासाभराच्या अंतरावर डोंगर उताराशी, मोकळ्या पठारावर, नदी ओढ्याच्या किनाऱ्याने, शेतातून, दगडधोंड्यांमधून, कधी कधी अगदी जुन्या घरांच्या छपरावरती आणि भिंतीवरही आपल्याला पावसाळी रानफुलं पाहायला मिळतात. अगदी शहरातल्या मोकळ्या जमिनीवर सुद्धा अनेक रानफुलं पहिल्या पावसापासून दिसतात. महत्त्वाचं हे आहे की निसर्गाचा आनंद घेण्याची दृष्टी आणि सवय झाली की घराच्या बाहेरच्या भिंतीपासून निसर्ग आपल्याला खुणावत असतो. आपण फक्त डोळसपणे पाहण्याची सवय करायची असते. सहज पाहता येण्यासारखी अनेक ठिकाणं सह्याद्रीत आहेत. तिथे जाऊन काय पाहायचं हे मात्र नक्की माहिती पाहिजे. सह्याद्रीतल्या या फुलांच्या उत्सवाची सुरुवात होते ती पावसाची चाहूल लागते तेव्हा. जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फुटायला लागतात. सुरुवातीला गावापासून थोडं लांब टेकडीच्या उतारावर कुळीची पांढरी फुलं दिसू लागतात. संपूर्ण डोंगर उतार ही कुळी व्यापते. या कुळीच्या पानांची भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला बाजारात विकायलाही असते. पावसाचा जोर वाढला की हळद कुळातली रान हळद दिसू लागते. तिचं फूल गौरीचे हात म्हणूनही ओळखलं जातं. ही फुलं गौरी गणपतीला वाहायची प्रथा आहे. पाठोपाठ येते भुई आमरी, म्हणजे ऑर्किड प्रकारातली ही फुलं फुलायला लागतात. पायाशी बदामाच्या आकाराचं पान असणारं हे ऑर्किड, लांब शेपूट असणारं शेपूटवालं नावाचं हे ऑर्किड दिमाखात पठार आणि टेकड्या व्यापून टाकतं. या पाठोपाठ अग्निशिखा डोळे उघडते. पावसाचा जोर वाढू लागतो तसा या पुष्प सोहळ्यात
रंग भरू लागतात। आणि त्यानंतर क्रमाक्रमाने अनेक फुलं फुलू लागतात। जांभळी मंजिरी, गोपाळी, भारंगी, काळी मुसळी, पेवा, सोनकी, तेरडा, दुधाळी, कुरडू, सीतेची आसव, ढाल तेरडा, आभाळी, सापकांदा, उडीची राईत, विंचवी, कौंडल, कारवी, कंदील खरचुडी, किती किती फुलं, त्यांच्या तऱ्हाही तितक्याच नाना प्रकारच्या रंग रूप गंध आकार रचना सारच काही नवलायचं। प्रत्येकाला आपापला निरनिराळा डौल, काही रात्री फुलतात तर काही दिवसा, काही सुवासिक तर काही वास नसलेली, काही औषधी गुणधर्म असलेली तर काही कीटक भक्षक ड्रोसेरा यांच्यासारखे। सगळा स्वर्गच ह्या सह्याद्रीत अवतरतो। काही ठिकाणी घरांच्या छपरावरही अनेक पावसाळी वनस्पती आढळतात। त्यातली एक म्हणजे निळ फुलं असलेली नीलवंती आणि कापुरली। तसेच भिंतीवर उगवणारे अपुष्प प्रकारातले नेचे, याच नेच्यांबरोबर भिंतीवर अनेक गवतांचे प्रकारही उगवतात। हा पुष्प सोहळा खरा बहरात येतो तो भाद्रपद आणि अश्विनामध्ये। या सगळ्यात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त भाव खाऊन जाते ती पिवळी सोनकी, तिच्या सोबत असतो तो रानतेरडा। सरत्या पावसात रानफुलांच्या नृत्याचा परमोच्च आविष्कार म्हणजे पिटुकल्या पिटुकल्या सोनकीच्या फुललेल्या पुष्पमाळ्यांनी सह्याद्रीची झाकली गेलेली पठार। एकदा छंद लागला, थोडं वाचन वाढवलं की फुलांच्या अनेक गमती जमती कळत जातात। मग जमल्यास एखादा ट्रेक फक्त फुलं पाहण्यासाठीच करता येतो। काही संस्था दरवर्षी फक्त फुलं पाहण्यासाठीच ट्रेक घेऊन जात असतात। अशा ट्रेकला आपल्या बरोबर एखादा वनस्पती शास्त्रातला माहितगार असेल तर रानफुलांच्या अनेक नव्या आणि रंजक गोष्टी उमजतात आणि मग त्या इवल्याशा फुलांबरोबर मनात ठसूनही जातात। फुलं ओळखण्यासाठी अनेक पुस्तकं, अनेक वेबसाईट्स, गुगल इमेज सर्च असं वापरून या साऱ्याचा आनंद द्विगुणित करता येतो। हल्ली सह्याद्रीतल्या या रानफुलांच्या बहराचे पुष्प महोत्सव आयोजित केले जात आहेत। त्यासाठी व्यावसायिक सहली आयोजित केल्या जातात। शहरातील लोकांना याचं अप्रूप असतं, तेवढं कौतुक मात्र गावाकडील लोकांना मुलांना दिसत नाही। खरं तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असणारी प्रत्येक शाळा निसर्ग शाळा झाली पाहिजे। आपला सह्याद्री आणि पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या 8 जागांपैकी एक आहे। पुढच्या पिढीसाठी याचं संरक्षण संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। आपापल्या परीने आपण ती पार पाडली पाहिजे। आडवाटांशी जवळीक करून दरवर्षी होणाऱ्या ह्या पुष्प सोहळ्याच्या हाकेला ओ देऊन बघा, ही इवली उवली फुलं तुमचं आयुष्य समृद्ध करून टाकतील। असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जरूर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।